नमस्कार आज आपण आलेलो आहे एकसर या गावामध्ये श्री काळभैरवनाथ मंदिर हे पाहण्यासाठी आपण या मंदिरात ही जी तुम्हाला मी गणेशाची आत्ता मूर्ती दाखवली ही मूर्ती आपण गणेशपट्टी नावाने ओळखतो ज्यावेळेस आपण मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस आपणाला प्रथम गणेशाची मूर्ती लागली व इतर ठिकाणी असणारी गणेशाची मूर्ती व या गणेश मूर्तीमध्ये खूप फरक आहे कारण कारण या गणेशाच्या मूर्तीमध्ये गणेश गणेशजी हे एका पायावर नृत्य करताना दाखवण्यात आलेले आहेत व इतर ठिकाणी असणारी ही गणेशपट्टी गणेशजी त्याच्यावर बसलेले दाखवण्यात आलेले असे हे वैशिष्ट्यपूर्ण आणि आगळेवेगळे गणेशपट्टी असणारे श्री काळभुरनाथ मंदिर हे आहे व हे येथे एकसर या गावमध्ये तालुकाबाई जिल्हा सातारा येथे असणारे हे प्राचीन श्री काळभैरवनाथ मंदिर अशा या गावातील मंदिर पाहण्यासाठी आपणाला प्रथम एकसर या गावामध्ये यावे लागते व एकसर गावात आल्यानंतर आपण एकसर गावामधून आपण नदी किनारी बसलेले हे हे मंदिर आहे आणि मंदिर व मंदिराचा जो आजूबाजूचा परिसर आहे तो खूप सुंदर आणि निसर्गरम्य अशा ठिकाणी आहे त्यामुळे येथे आल्यानंतर आपला जो थकवा आपला थकवा पूर्ण निघून जातो अशा या आगळ्यावेगळ्या गणेशपट्टी असणाऱ्या मंदिराला प्रत्येकाने अवश्य भेट देऊन ही गणेशपट्टी नक्की पाहावी व वरच्या बाजूस आपण पाहू शकतो बैल आणि हत्ती दाखवण्यात आलेले आहेत असे क्वचितच ठिकाणी आपणाला पाहण्यास भेटते व मंदिराचा हा बाहेरचा परिसर आहे लाकडी खांबावर आहे असे हे मंदिर आहे या मंदिरासोबत आपण धोम या गावामधील नरसिंह मंदिर तसेच पसरणी गावामधील श्री काळभैरुनाथ मंदिर हेही आपण पाहू शकतो तसेच भोगावमध्ये सुद्धा आपणाला श्री रामेश्वर मंदिर व वा वामन पंडित यांची समाधी आहे तसेच मिनवलीमध्ये आपणाला नाना फडणीसवाडा नदीघाट आणि मेनेश्वर मंदिर आहे असे हे ले ले मंदिर आपण आज पाहिलेले आहे व या मंदिरात येऊन आपण दर्शन घेतलेले आहे तर भेटू आपण पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद तालुका तालुकाबाई जिल्हा सातारा वाईपासून एक साधारण पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असणारे हे मंदिर आहे महाबळेश्वरला जाताना आपणाला वाई गावातून महाबळेश्वरला न जाता व्याळी ह्या रोडने येऊन आपण एकसर या गावात आल्यानंतर आपल्याला एक पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर हे मंदिर आहे बाहेर असे व्यवस्थित पूर्वीच्या काळचे असे मूर्त्या देवदेवतांच्या ठेवण्यात आलेल्या आहेत पाहू शकतो आपण पूर्ण प्राचीन वास्तू इथे ठेवण्यात आलेल्या आहेत हे मंदिर आज आपण पूर्ण व्यवस्थित पाहिलेलं आहे मंदिर आणि मंदिराचा परिसर पावसामध्ये खूपच सुंदर आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या जय ॲडव्हेंचर्स या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारची जी घंटी आहे ती दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र